झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार, आपण पाहताय झूम ऑन न्यूज, आपले स्वागत आहे। आणि आता पाहणार आहोत महाराष्ट्रात नेमकं घडतंय काय सुपर फास्ट पद्धतीनं। शिवसेना पक्ष घराघरात पोहोचला पाहिजे, शिवसेनेचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजेत असे विधान खासदार धैर्यशील माने यांनी केलेलं आहे। चिंचवली गुरव घरबुडीतील आरोपी 24 तासात जेरबंद करण्यात आला आहे, संगमनेर पोलिसांची ही कारवाई आहे। ध्येय गाठण्याची जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर वयाचा अडसर कधीच येत नाही हे उल्हासनगरच्या एका बॉडी बिल्डरनं दाखवून दिलंय। कारण वयाच्या 44व्या वर्षी त्याची मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी निवड झालेली आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, त्याचे तीव्र पडसाद आज सोलापुरात उमटताना पाहायला मिळाले। घरावरून गेलेली 33 केबिनची वीज तार वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे तुटली आणि त्यामुळे लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झालंय। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण आहे, ती म्हण अर्धापूर तालुक्यातील एका 3 वर्षाच्या चिमुकल्यावरती तंतोतंत खरी ठरत आहे। त्याचे नाव अभिनंद सचिन राहटकर असून तो अर्धापूर शहरातील इंदिरानगर येथील रहिवासी आहे। जळगावच्या 36 इंच संदीपला 31 इंच उज्ज्वलाची साथ मिळाली, त्यामुळे जळगावात या लग्नाची चर्चा सगळीकडेच रंगताना पाहायला मिळतीय। उन्हाळ्यात झालेली शरीराची दाहकता कमी व्हावी म्हणून भगवान परमेश्वरांसह संतांनाही शीतल चंदनाचा लेप देऊन उटेवारी संपन्न होत आहे। सोलापूरसह राज्यभरातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे मागील 9 महिन्याचे मानधन रखडले आहे। मानधन न मिळाल्यानं उपासमारीमुळे ग्रंथालय कर्मचारी राज्यव्यापी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। नांदेड जिल्ह्यात नाफेडची हरभरा खरेदी केंद्र 5 दिवसांपासून बंद पडल्यानं खरेदी केंद्राबाहेर हरभऱ्यानं भरलेल्या वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। ओबीसी आरक्षणासाठी मुदखेड तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। ते राजे आहेत, त्यांना सर्व अधिकार आहेत, त्यांच्याबद्दल आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना बोलणं उचित नाही असं विधान बच्चू कडू यांनी केलेलं आहे। मराठी भाषा आणि त्याचा अलंकार राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी ओळखला पाहिजे असं मत भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केलेलं आहे। पोलादपूर तालुक्यात 3 दिवसीय 5 विभागनिहाय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचा शुभारंभ झालेला आहे। मालेगाव अकोला रोडवरती ट्रकनं अचानक पेट घेतला, यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय। नागरिकांना चांगली सेवा पुरवणं हेच नागरी सेवा केंद्राचं प्राथमिक ध्येय आहे, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचं विधान। ग्रामसेवकाची तडकाफडकी बदली वाशिममध्ये झालेली आहे। भारतीय जन लोकशाही संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यानंतरची ही बदली आपण पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज लाभार्थ्यांना श्रवण यंत्र वाटप करण्यात आलेलं आहे। ठाणे
ठाण्यात राहत असलेल्या इमारतीच्या लिफ्टखाली अडकून 70 वर्षीय वयोवृद्धाचा मृत्यू झाला. सोलापुरातील बकऱ्यांचे व्यापारी उमर मुल्ला यांनी बेटम प्रजातीची बकरी आणली आहे. महाराष्ट्रात याला हरिण बकरी असं देखील म्हटलं जात आहे. अकोल्यात उड्डाण पुलाच्या नामकरणावरून राजकारण चांगलंच तापले. वंचितच्या कार्यकर्त्यांनी उड्डाण पुलाला स्वर्गवासी विनय कुमार पाराशर यांचं नाव दिलं होतं. ओबीसींना आरक्षण न मिळाल्यास माळी समाज रस्त्यावरती उतरेल असा इशारा माळी महासंघाच्या वतीनं देण्यात आलाय. करमाळ्यातील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देता आल्यामुळे माढा लोकसभा संघाचे जिल्हा अध्यक्ष धनंजय डिपोळे यांनी पत्रकारांवरती सुपारी घेतल्याचा आरोप करत बेताल वक्तव्य केलेलं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे सध्या हनुमान चालीसा या विषयावरून चांगलेच चर्चेत आहेत. प्रिंटर इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमध्ये त्यांच्या या आंदोलनाची चर्चा आहे. अशातच नागपूर येथील एका युवकानं रवी राणा यांना फोन केला आणि त्यांना हनुमान चालीसा म्हणून दाखवा असा आग्रह केलेला आहे. एक कॅमेरा देशासाठी समाजाच्या सुरक्षतेसाठी ही संकल्पना राबवत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. आज अकोला जिल्ह्यातल्या वणीगंभापूर येथील महाडपूर विभागामध्ये तलावाचं उद्घाटन होणार आहे. त्या निमित्तानं कृषी मंत्री दादाजी भुसे अकोल्यामध्ये दाखल झालेले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत कल्याण डोंबिवलीमध्ये विविध ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे. मुंबई पॅटर्न अंतर्गत 269 अनाधिकृत शाळा कोणाच्या आशीर्वादानं सुरू आहेत, या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य कोणाच्या हातात आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विचारलं आहे असं विधान आमदार नितेश राणे यांनी केलेलं आहे. संगमनेर तालुक्याच्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात टेम्पो ट्रॅव्हल्स बसनं अचानक पेट घेतलाय. सेंद्रिय शेतीतून कमी श्रमात देखील कोणत्याही हंगामात आधुनिक आंतरराष्ट्रीय शेतीतून नवीन रोजगार मिळू शकतो, यामध्ये रेशीम शेतीचा समावेश आहे. हे इगतपुरी तालुक्याच्या कृष्णनगरचे शेतकरी सहकारी जाधव यांनी दाखवून दिले. अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्यानं नवी मुंबई पोलिसांनी जगदीश गायकवाड यांना नोटीस बजावली. नोटीस मागे घेतल्यानं जगदीश गायकवाड आज पनवेलमध्ये दाखल झालेले आहेत. अकोल्यात नितीन गडकरी यांचा दौरा झाला. दरम्यान माजी गृहमंत्री रणजित पाटील यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली. हनुमान चालीसा प्रकरणानंतर नवनीत राणा व रवी राणा यांना दाम्पत्याला 14 दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानंतर आज तब्बल 36 दिवसांनंतर हे दाम्पत्य सायंकाळी अमरावती जिल्ह्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी अमरावती शहरात जय्यत तयारी सुरू आहे. अकोला जिल्हा कारागृह क्रमांक 1 समोरील सुरुवात होणाऱ्या उड्डाण पुलाला भाजपनं स्वर्गवासी विनय कुमार पाराशर यांचं नाव न देऊन उद्घाटन केलेलं आहे. याचा अवमान आणि निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उड्डाण पुलाला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केलेला आहे. सिन्नरच्या माळवाडी येथे बिबट्या चेक बंद करण्यात आलेला आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून हा बिबट्या हुलकावणी देत होता. अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ओला टॅक्सी चालकाला अटक करण्यात आलेला आहे.
केंद्र सरकारने भाजपचा झेंडा हाती घेऊन ईडीच्या धाडी टाकायला हव्यात. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात ईडीच्या धाडी किती यांची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर करावी असं मंत्री बच्चू कडू यांनी वक्तव्य केलेलं आहे. समाज परिवर्तनासाठी एका युवा तरुणाची सध्या भ्रमंती सुरू आहे. सामाजिक संस्थांना भेटी देत तो सुसंवाद देखील साधतोय. संगमनेरमध्ये मुस्लिम बांधवांचा मोर्चा आपल्याला पाहायला मिळतोय. एसटीपी प्रकल्पाला मुस्लिम बांधवांचा विरोध आहे. करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखाना बंद असून तो बारामती ऍग्रोने चालवायला घेतला असून त्याला करमाळा तालुक्यातून विरोध होत असून वांगी नंबर 3 येथील सभेत माजी आमदार नारायण पाटील यांनी नाव न घेता आमदार रोहित पवार यांच्यावरती टीका केली आहे. दरवर्षी बाजारपेठ सजवणारा गावठी आंबा या वर्षी घुसलाय आणि शौकीनांच्या तोंडाचं यामुळे पाणी पळालंय. धुळ्यामधून पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे. आमदार संजय राठोड यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून घेण्यात यावे अशी मागणी सातत्यानं होत आहे. पोहरा देवी येथील महंतांनी अशी मागणी केली होती. आता तर आमदार संजय राठोड यांच्या एका चाहत्यानं लग्नाच्या उखाण्याद्वारे मंत्रीपदाची मागणी केलेली आहे. हनुमान चालीसा प्रकरणानंतर नवनीत राणा व रवी राणा या दाम्पत्याला 14 दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानंतर आज तब्बल 36 दिवसांनंतर हे दाम्पत्य सायंकाळी अमरावती जिल्ह्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी अमरावती शहरात जय्यत तयारी सध्या स्वाभिमानी पक्षाकडून करण्यात आलेली आहे. लग्न समारंभ पार पडून उर्वरित रक्कम ही देश कार्यासाठी हातभार लावण्यासाठी प्रधानमंत्री सहाय्यता निधीमध्ये एका युवकाने दिलेली आहे. कोल्हापुरातील सगवडे येथील पांडुरंग पोवार यांच्या चप्पल दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागली. अंदाजे 20 ते 25 लाखांचे यामध्ये नुकसान झालेलं आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई शहरातील विविध भागात दिवसभर घराची रेकी करून घरफोडी करणाऱ्या 2 आरोपीला MHB पोलिसांनी अटक केलेली आहे. ब्रिजभूषण सिंग यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यात यावा ही मनसेच्या जनहित कक्षाची मागणी आहे. भाजप खासदार ब्रजभूषण सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी दादर पोलीस स्टेशनमध्ये उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील उपस्थित होते. खासगीकरणाविरोधात मुंबई येथील आझाद मैदानावरती परिचारकांच्या वतीनं 3 दिवसीय ठेगणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. मात्र यावरती तोडगा निघाला नसल्यानं आजपासून सोलापुरात परिचारकांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. अखिल भारतीय तिसरे गोर बंजारा साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. वाशिम येथे 3 साहित्य संमेलनाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेले आहे. यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी.